आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल. सोलापूर येथील होटगी रोडवर असलेल्या कामगार विमा हॉस्पिटलला खासदार शरद पवार यांचे नाव देण्याची मागणी रियाज आतार यांनी दिली आहे. सोलापूर येथे होटगी रोडवरील कामगार विमा हॉस्पिटल असून याला महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्वा, सोलापूरचे आवडते नेते, ज्यांनी सोलापुरातील अनेक समाज बांधवांना सन्मान मिळवून देणारे माननीय खासदार शरद पवार यांचे नाव येथील कामगार विमा हॉस्पिटल यास देऊन सोलापुरात त्यांनी काम केलेल्या कामाचा आदर्श सोलापूरकरांसमोर असावे म्हणून महाराष्ट्र शासनाने सदर नावाचा करून तातडीने घोषणा, पवार यांच्या वाढदिवसाच्या सप्ताह काळात भेट मिळावी अशी मागणी राष्ट्रवादी व काँग्रेस सोलापूर शहर सरचिटणीस रियाज अत्तार यांनी सोलापूर जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे. आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे एक या ठिकाणी निवेदन देण्यात आलं. निवेदनाचा विषय असा आहे, सोलापूर येथील होटगी रोड येथील विमा कामगार हॉस्पिटल यास शरद पवार विमा कामगार रुग्णालय असं नामांतर करण्याची मागणी या ठिकाणी करण्यात आली. सोलापूर शहरात जे परिचित हॉस्पिटल आहे विमा कामगार हॉस्पिटल, या विमा कामगार रुग्णालयास आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांचं नाव देण्यात यावे. सोलापूरच्या एकदम जवळीक ऋणबंधन आणि सोलापूरचे एकदम घनिष्ठ संबंध असणारे देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. त्यांनी सोलापूरला विकासासाठी अनेक क्षेत्रामध्ये त्यांचा योगाचा या ठिकाणी योगदान आहे आणि सोलापूर शहरातील आज विमा कामगार हॉस्पिटल जे आहे ते आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारे त्यांचं विमा कामगार हॉस्पिटल त्या ठिकाणी रुजू आहे आणि या ठिकाणी अशी मागणी आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांचं त्या विमा रुग्णालयास नाव देण्यात यावं अशी या ठिकाणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी आहे. माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझं सोलापूर न्यूज चॅनल.